हाय फ्रेंड्स, मी दीपाली बांबल। तुम्ही बघत आहात चॅनल ओवी की रसोई। तर चला आज आपण ओवी की रसोई या चॅनलमध्ये बघूया टोमॅटोचं सूप कसं करायचं ते। तर चला, इथे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत, बघा छान स्वच्छ धुवून घेतलेत। त्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी काय काय लागेल ते बघूया। मी इथे अद्रक घेतलेली आहे, आलं, आणि त्यानंतर मी काळे मिरे घेतलेले आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, तमालपत्ता घेतलेला आहे, आणि एक लाल अशी मिर्च, म्हणजे हिरवी जी असते ती लाल झालेली असते ती मिरची आहे। ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल टाका, नाही तर तिखट टाकलं तरी चालेल। तर चला आता आपण प्रथम याला, मी कुकर घेते, आपल्याला कुकर लागेल। हे टोमॅटो मी पूर्ण याच्यामध्ये टाकून घेणार। हे बघा, ह्याच्यामध्ये मी टाकून घेते। आता आपण हे टाकले, याच्यानंतर आपण कांदा टाकायचा याच्यामध्ये। बघा, मी कांदा टाकला, त्यानंतर एक ही जी आपण लाल मिरची घेतलेली आहे ती टाकते। त्यानंतर हे आलं आहे अद्रक, ते आपण ते पण टाकून देऊ याच्यामध्ये। बघा, आता मी कुकरमध्ये लावलेलं आहे, गॅस ऑन केला आहे मी। आपल्याला साधारणतः 10-15 मिनटं, पण तसंही टोमॅटो लवकरच शिजतं त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही, आपण 15 मिनटं ठेवूया। हे बघा, आपले इथे टोमॅटो आता तयार झालेले आहे सूपसाठी। आता आपण ही जी साल आहे वरती, बघा बघा, साल एकदम इझिली निघते, आपण ती काढून घेऊया। हे बघा, आपलं हे आता काढून झालेलं आहे, आता आपण याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं। कांदा पण आपण याच्यात टाकूया। बघा, मी इथे गाळून घेतलेलं आहे छान। त्यानंतर मिरे, तमालपत्ती, आणि येत आहे छान फोडणी बसली याला, रेसिपी छान दिसते। थोडस चिमूटभर असं तिखट टाकते, तुम्हाला हवं असेल टाका, नाही टाकली तरी चालतं, कारण की आपण ऑलरेडी याच्यामध्ये एक मिरची घातलेली होती। बघा, मी याच्यामध्ये कलर वगैरे काहीच, म्हणजे कलर येण्यासाठी बीट वगैरेचा काही वापर केलेला नाही आहे, फक्त टोमॅटोज वापरलेले आहेत, तरी कलर छान आलेला आहे। आणि थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं मिक्स करून घेऊ। आणि थोडीशी साखर टाकायची, आणि गॅस ऑफ करायच्या अगोदर जर तुम्हाला आणखी जर ही सूप पातळ करायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखी पाणी ॲड करू शकता, आणि थोडंसं पातळ असं पण करू शकता, पण मी इथे घट्टच ठेवलेलं आहे। आणि आपलं सूप रेडी झालेलं आहे। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।